जर म्हणसाल तर नवरात्री चालू आहे. सध्या मी वाघा माथाऱ्याला आहे. तर वाघा माथावर नवरात्री उत्सव जागतिक हृदय दिवसानिमित्त भव्य रोग निदान शिबिराचं आयोजन केलं आहे. याच्यात तिने परतवाड्यातले सुप्रसिद्ध असे MBBS MD डॉक्टर आहेत, अश्लेष तिवारी साहेब, हे जे ज्याची छातीत काही प्रॉब्लेम आहे की नाही त्याचे स्पेशली डॉक्टर आहेत. त्याशिवाय या ठिकाणी अभिजित बेले साहेब आहेत, मनके व मनक्याची विकारलंय, जनेच्या गाडीवर बसू बसू काम करू करू मनके गेले आहेत. तर त्याच्या रोज इलाज करण्यासाठी अभिजित बेले साहेब आहेत. आणि या ठिकाणी असं भव्य असं रोगनिदान शिबिर ठेवलाय. नेमका कार्यक्रम कसा आहे की भाऊ, तुम्ही माझ्यासोबत चला, आपण सारेच जण पाहू. परतवाड्यातले सुप्रसिद्ध डॉक्टर साहेब या ठिकाणी आल्याच्या ना हे सुरुवातीला असं आहे की या ठिकाणी अशी नोंदणी केली जाते. परतवाड्यातले सुप्रसिद्ध डॉक्टरच्या सध्या ज्या टीम आहेत ते या ठिकाणी आला. या ठिकाणी बीपी चेक केला जाते की बाबा बीपी चालू आहे का बंद आहे. काही काही जण मासारखे असतात, याच्या बीपी मधातच बंद पडतात, ते बीपी या ठिकाणी चेक केला जाते. शिवाय तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला नागरिकांची गर्दी दिसत असून या ठिकाणी लाईनच लाईन लागली आहे. या ठिकाणी डॉक्टर साहेबाच्या इकडे नोंद केल्या जाते. त्याच्यानंतर समोर जर तुम्ही आले तर हे एक RMO विभाग आहे. इकडे जर आलं तर माणसाच्या शरीरात किती शुगर आहे, काही काही जणांच्या तोंडातच साखर असते, जशी माझ्या तोंडात साखर आहे तशी काही काही जणांच्या तोंडात म्हणजे शरीरातलंय साखर होते, साखर माणसाला हानिकारक असते, त्याची या ठिकाणी चेक केल्या जाते. त्यानंतर हा जो आहे पुरुषाचा ECG विभाग, याच्या शरीरात काय काय चालू आहे, काय काय बंद आहे, इकडे ECG केल्या जाते. हा इकडे ECG विभाग आहे. त्या ठिकाणी पहा एका जणाच्या शरीराला किती मोठ्या वायरा लावल्यात, चेक करण्यात आलो आहे काय प्रॉब्लेम आहे. तर या ठिकाणी एक पॅथॉलॉजी विभाग आहे, या ठिकाणी म्हणते बाबा 3 महिन्याचा शुगर आहे की नाही तो एकाच ठिकाणी चेक केल्या जाते. तुम्हाला जर शुगर रोज चेक करायचा म्हटला तर 50-100 रुपये खर्च आहे, पण या ठिकाणी एकाच वेळेस शुगर चेक केल्याच्या ना हे माणसाच्या शरीराला भल्लं चांगलं राजे आयुर्वेदिक म्हणजे आपल्या वैद्यकीय क्षेत्रातली सेवा आहे. तर माझ्यासोबत सुप्रसिद्ध डॉक्टर अश्लेष तिवारी सर आहेत. सर तसंच तर बाबा दवाखान्यातून तुमचं रिकाम पण होत नाही, आज तर एकदम समाजकार्यच करणार आलो, कसा काय उद्देश आहे तुमचा जी? माझा असा उद्देश आहे की दैनंदिन जीवनामध्ये हे जे रिस्क दैनंदिन जीवनामध्ये लोकांना जे झालंय, जे टेन्शन झालेलं आहे, आपल्या स्वतःच्या हेल्थकडे ते लक्ष देत नाही, तर त्यांची स्क्रीनिंग झाली पाहिजे, त्यांचे आजार लपलेले आहेत ते बाहेर निघाले पाहिजे, त्याची त्यांनी औषध घेतले पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना भविष्यात अटॅक येऊ नये किंवा त्यांचा सडनली जीव जाऊ नये, त्याच्यासाठी त्यांनी आधी स्वतःची काळजी घेऊन आपली तपासणी करून ते त्याचं औषध वेळेवर घेतलं आणि पथ्य पाळणं चालू केलं तर भविष्यामध्ये त्यांना आजार होऊ नये, हा उद्देश आहे. म्हणजे प्रिव्हेन्शन, म्हणजे आपण आजार ज्यांना आहे त्यांना ट्रीटमेंट देतो, पण आजार होऊ नये त्याच्यासाठी स्क्रीनिंग करतोय, त्याच्यातून आपण त्यांना ट्रीटमेंट कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यांना हाच उद्देश आहे की भविष्यामध्ये ते त्यांची लाईफस्टाईल, त्यांचा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ते सगळं आम्ही त्यांना ऍडवाईस करतोय. बरं डॉक्टर साहेब, आता जी गोड जर पाहिजे जवान पुटलेला हार्ट अटॅकच्या बिमार येऊन राहिल्या. आता जुन्या काळात हार्ट अटॅक बाबा एखादा 50,000 एखादा आजार होता, पण आजकाल तर असं होते की बातराजे हार्ट अटॅक येते माणूस होत्या नव्हता होते. तर हृदयरोग होऊ नये त्यासाठी तुमचा कोणता सल्ला आहे जी? हे बघा, हृदयानं होऊ नये त्याच्यासाठी आपल्या लाईफस्टाईल मध्ये काय काय आपल्याला करायचं मी शॉर्ट मध्ये म्हणजे 5-7 पॉईंट आहे ते सांगतो. सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या रेग्युलर एक्सरसाइज, नियमित व्यायाम केलं पाहिजे. त्याच्यानंतर जे नॉनव्हेजचे जे किंवा तेल तुपाचा जो आहार आहे तो कंट्रोलमध्ये असला पाहिजे, कमी असला पाहिजे, ज्यांना जास्त रिस्क आहे त्यांनी खाऊच नाही. त्याच्यानंतर जे धूम्रपान आहे ते सगळ्यात डेंजरस, म्हणजे तंबाखू, दारू, स्मोकिंग या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद करायला पाहिजे. त्याच्यानंतर तो हेल्दी आहार जो आहे तो हेल्दी पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये फळ फ्रूट हे सगळ्या गोष्टी आपण खायला पाहिजे. स्ट्रेस, सगळ्यात महत्त्वाचा मानसिक तणाव, या दैनंदिन जीवनामध्ये आता मानसिक तणाव एवढा वाढला आहे आणि करोनामुळे अजून वाढला होता, तर त्याच्यामुळे पण यंग हार्ट अटॅक वाढले. तर तणाव कमी झाला पाहिजे, मेडिटेशन वगैरे, योगा, प्राणायाम सगळ्या गोष्टी आपण केलं पाहिजे. ज्यांना ऑलरेडी आजार आहे त्यांनी नियमित औषध घेतले पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी त्यांनी घ्यायला पाहिजे. शहरातले जे पाठीचे बा मनके गिनके दुखतात त्याचे स्पेशलिस्ट डॉक्टर आपले बेले साहेब आहेत. सर आजकाल राजे माहिस्त गाडीवर बसू बसू पाठ दुखते, तुमच्याजवळ कोणत्या प्रकारचे पेशंट येतात आणि मनके दुखायचं सगळ्यात मोठं कारण काय असू शकते बा? मनके दुखायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपलं व्यवस्थित न बसणे, वजन उचलणे, झटक्याने वजन उचलणे, है ना, झोपताना सपोर्ट पाठीला व्यवस्थित न लागणे, आणि महत्वाचं कारण म्हणजे ट्रोमा, झटका मार लागणे, आणि पायात ज्या मुंग्या वगैरे येतात त्याचे कारण म्हणजे गादी सरकणे, भड्डे ठिसूळ होणे, हे सगळे कारण असतात. ते वयोमानानुसार आणि पेशंटनुसार बदलत असतात, कुठलं आहे काय आहे ते बघावं लागतं. तर आता सर मला एक सांगा की बाबा पहिले कसं हळदा ठिसूळ म्हणजे 70 गेले माणसं हड्डा ठिसूळ होत, पण आजकाल कसं आहे की हळद ठिसूळ व्हायचं प्रमाण इतकं वाढलंय, त्याच्या मागचं काय कारण असू शकते बा? आजकाल जी बदललेली जीवनशैली, लाईफस्टाईल, पहिलेचं जसं जीवन होतं लोकांचं, म्हणजे खाण्यापिण्यात व्यवस्थित
शुद्धपणा जास्त होता, आता तो कमी झालेला आहे. लोकांची लाईफस्टाईल हेक्टिक झालेली आहे पहिलेपेक्षा, स्वतःला वेळ देत नाहीत. आता समजा आपणच बघा, आता उन्हीच आपण जातच नाही, है ना. जे व्हिटॅमिन D3 जे आपल्याला सूर्यापासून तयार होतो, त्या गोष्टींची कमतरता झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाण्यापिण्यात आणि जीवनशैलीत बदलल्यामुळे या खूप सारे रोग आता निर्माण झालेले आहेत. तपासणी करायसाठी आलेले आमचे एक दादा या ठिकाणी बघा, मोठे मोठे डॉक्टर साहेब आले. कसं काय वाटणार नेमकं तुम्हाला? चांगलं वाटून राहिलं. तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय आहे? छातीचा थोडा त्रास आहे, छाती दुखते वगैरे, पाठ दुखते जरासे. ते दाखवायला आलेलो आहे, चेकअप चालू आहे सर. आगामाता संस्थांवर डॉक्टर असले तिवारी, त्याच्यानंतर बेले डॉक्टर साहेब याच्या माध्यमातून लोकांची तपासणी झालोय. राजीव याच्या दवाखान्यात जर गेलो तर किती रुपये फी आहे, पण हे मोठे मोठे डॉक्टर लोक या ठिकाणी आज मोफत सेवा देऊन आले. कसं आहे नवरात्र चालू आहे, सारायला माहित आहे. या नवरात्रात आपल्या एकूण कधी समाजसेवा व्हा यासाठी त्यांना हा उपक्रम लावला. शिवाय या बाजूवर तुम्ही पैसा आलता, या ठिकाणी तुम्हाला मोफत औषधी भेटते. म्हणजे तिकडे तपासणी केली की इकडे मोफत तपासणी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी औषध भेटते. आता गोष्ट अशी आहे भाऊ की आजकाल जर म्हटलं की सारे लोक व्यावसायिक झाले, पण असे जर चांगले डॉक्टर लोक आले आणि येणं जर असं सामाजिक कार्य केलं ना, तर गरीब लोक जर अशी मदत होईल. हा खरा कार्यक्रम पाल भेटला गावरान नाही, गावरान नाही तुम्हाला भाषा माहिती आहे कोणती. आता आपली 100% वर आली.